जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा, मैत्री एक अनमोल भेट जीवनाची, मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा, मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची। बोदवड तालुक्यातील जामठी येथील चिंताबाई सखाराम महाजन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील 1990 बॅचमधील विद्यार्थ्यांनी अशीच आयुष्यभराची मैत्री जपत एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या गुरुवर्यांचा गौरव तथा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन केले होते। शाळा सोडल्यापासून तब्बल 32 वर्षांनंतर या बॅचच्या सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या शिक्षकांचे आशीर्वाद घेत पुनश्च जुना आठवणींना उजाळा दिला। यावेळी सर्व विद्यार्थी मित्रांनी एकत्रित स्नेहभोजन देखील केले। क्षणांनी मोहर दे रंग देते नवे, छेडते आज साज नवा थिरकती पाऊले। दूर तिथे त्या क्षितिजावर बंध गुंफू नवे, साथ स्वप्नांची असल्यावर काय बाके उरे। ही मैत्री आमची बेधुंद हवा, ही मैत्री आमची बेधुंद हवा। सुन गेले आसमनावर थेंब थेंब नवे, चार दिशांना कळाले कामला ना कळे। मैत्री छाया सात सुरांनी गीत केले नवे। जिंदगी ही मैत्री आमची नशा, ही मैत्री आमची बेधुंद हवा। नव्या नव्या फुलल्या कळ्या फुलली ही मैत्री नवी, जिंकण्या जग हे मला मैत्रीची साथ हवी। ही मैत्री आमची जिंदगी, ही मैत्री आमची नशा, ही मैत्री आमची बेधुंद हवा। पावसाळी गरठ्यात पंख ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले, पाऊस पाखरांच्या पंखात थेंबे थेंबी,
शिडकाव संत येता झाडे निळी कुसुंबी. जशी मातीला पावसाची ओढ असते तशी ते जमलेल्या सगळ्यांना आजच्या दिवसाची गेल्या महिन्यापासून ओढ होती. आणि त्या ओढीची ओढ इथे जमून तुम्ही दाखवून दिलेली आहे. 1990 आमचं इथून पासआउट होण्याचं जामटी हायस्कूलचं शेवटचं वर्ष 10वीची परीक्षा 1990 दिली. त्याच्यानंतर 11वी 12वी जे काय ज्यांनी केलं आणि आता आरेचे अहो झालेले अशा मुलामुलींचा म्हणण्यापेक्षा मुलामुलांचाच म्हणेल मी. सस्नेह मेळावा इथे आपण आज सादर करतोय. गेट टुगेदरचा अर्थ असा होतो 30 वर्षानंतर सगळे मिळत आहेत, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. ते वाटतं की ते फोटो काढलेले काढून पाहत बसावं, ते पूर्ण पिक्चर आपल्या समोर येतं. अशा प्रकारे हा आजचा पिक्चर पुढच्या भावी काळामध्ये तुम्हाला भरपूर चालना देईल, उत्साह देईल यात शंकाच नाही. आता अध्यक्षाची निवड करायची. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत भगवान महाजन यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करतो. तुषार हार दवला या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर दैवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष दाया पहा शुक्लां ब्रह्मा विचार सार परमा आद्या जगद्दाविनी वीणा पुस्तक धारिणी अवयन्ना जाड्यांधकारं पहा हस्ते स्फटिक मालिका निदति पद्मासने संदिता वंदेता परमेश्वरी भगवती बुद्धि प्रदा शारदा. असेल 35 वर्षाच्या नंतर आपण इथे एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र आल्यानंतर आज आपण हा गुरु गौरव सोहळा तथा विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा साजरा करत आहे, सेलिब्रेट करत आहे. आणि जवळपास सर्वच इथे आलेले आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होतोय, अभिमान आहे आणि गर्वाची गोष्ट आहे की आमच्या विद्यालयाचे सर्व गुरुजन वर्ग इथे आमचे मित्र की जे 32 वर्षानंतर आम्हाला मिळाले, आमच्या भगिनी इथे 32 वर्षानंतर आम्हाला मिळालेले आहे, दिसतंय, आम्ही भेटतोय आणि अतिशय आनंद इथे व्यक्त करतोय. जणू काय असं वाटतंय की ते आपलं ज्या वर्षी आपण समजा बालपण होतं त्या काळामध्ये आपण आज गेलेलो आहे आणि त्या आठवणी या शाळेच्या जिथे ग्राउंडवर आम्ही पाय टाकला, गेटच्या आत पाय टाकला तेव्हा आमची सुरुवातच झालेली आहे की खरोखर शाळेचे बालपणाचे दिवस आम्हाला आठवत आहे. सरांची ती शिस्त, सरांचा तो आवाज, प्रत्येक सरांमध्ये असं काहीतरी वैशिष्ट्य होतं, प्रत्येकामध्ये असं काहीतरी शिकण्यासारखं होतं आणि ते आम्ही आत्मसात केलेले, त्यांचे संस्कार आमच्यावर पडलेले आणि त्यांचे संस्कारांची शिदोरे आमच्या सोबत आहेत. जे काळ्या पडावर ज्यांनी आमचं आयुष्य बनवलं, ज्यांनी काळ्या पडावर पांढरं खडून ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्यांनी भूगोलाच्या नकाशाच्या माध्यमातून शिकवलं, ज्यांनी मराठीच्या जोड्या शिकवल्या, ज्यांनी गणिताची गोडी शिकवली, ज्यांनी इतिहासातून भूगोलातून नकाशाचं वाचन शिकवलं, इंग्रजी ज्यांनी शिकवलं, ज्यांच्या सर्वच असे आहे की असं ज्यांनी कवायत पीटीच्या मार्फत आम्हाला घडवलं, आम्हाला तंदुरुस्त ठेवलं, या सर्व गुरुजन वर्गांचं आम्हाला फार फार योगदान त्यांनी आम्हाला दिलं आणि त्यांच्यामुळे आम्ही आज इथे घडलेलो आहे. नुकताच माझा मित्र प्रवीण आणि शिवा घाटे जे सर्व आहेत, वर्षाताई असेल, सीमाताई असेल, या सर्व माझ्या बंधू भगिनी कल्पनाताई असेल, या सर्वांनी असं मनामध्ये होतंच की आपण एक दिवस काय करायचं, आपण कसं तरी स्नेहमिलन साजरं करायचंच आणि तो दिवस उगवलेला आहे, प्रत्येकाला बोलायचं आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. म्हणून माझ्यानंतर अजून माझे मित्र असतील, माझ्या भगिनी असतील, त्या इथे येतील, त्या बोलतील आणि त्याच्यासाठी मी सर्वांसाठी वेळ देण्यासाठी मी माझा आटोपत घेते. आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक आहे
गुरुवर्य माननीय पांडुर सरजी, नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय भगवान महाजन, नंतर बॉडी संचालक जे असतील ते सन्माननीय अंबादासजी चौधरी साहेब, इथे उपस्थित असलेले विद्यमान मुख्याध्यापक के आर पाटील सर, आणि आमचे सर्व, आता एकच नाव घेणं शक्य नाही, सर्व आदरणीय पूजनीय वंदनीय गुरुवर्य ताई इथे बसलेले आहे, मॅडम इथे बसलेले आहे, या सर्वांना मी त्रिवार अभिवादन करतो. आणि माझ्या मित्राच्या वतीनं, माझ्या बंधू भगिनीच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं माझे दोन शब्द संपवतो. परंतु एक गोष्ट लक्ष द्या, हा कार्यक्रम आपला संपलेला नाही आहे. आज जे मुख्याध्यापक आहे सन्माननीय के आर पाटील सर, तुम्हाला सांगावंच वाटतंय की आता इथून आम्ही अशी सुरुवात करणार आहे. आणि हे स्नेह मुलांची आजची त्यांची सुरुवात केलेली, ही सुरुवात बंद पडणार नाही. आम्ही तुम्हाला असं वचन देतो आणि शाळेसाठी आम्ही नेहमीच येत राहू, भेटत राहू आणि आपला आशीर्वाद घेत राहू. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आजपर्यंत कधी स्टेजवरती बोललेलो नाही, इव्हन शाळेच्या कार्यक्रमात सुद्धा मी कधी स्टेजवरती आलेलो नाही. मी ज्या ठिकाणी काम करतो तिथेही आम्हाला असं काही बोलायचा चान्स येत नाही. मी RCF म्हणजे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर या कंपनीच्या कॅन्टीन डिपार्टमेंटला आहे. आणि तिथे म्हणजे आपल्या शाळेने जे संस्कार दिलेत, म्हणजे शिक्षण प्रत्येक ठिकाणी मिळेल, पण आपल्या शाळेने जे संस्कार दिलेत त्या संस्काराच्या बळावरती 10वी झाल्यानंतर सुद्धा मी आज तिथे 32 वर्षापासून काम करतोय. आणि म्हणजे खूप काही या शाळेने आम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद. आणि आपली टीम एक नंबर टीम होती असं मला अभिवादन सांगावं वाटते. हा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमानिमित्त आपण सगळं म्हणजे सर्व आमचे विद्यार्थी बंधू भगिनी जे आहेत, जे आमच्या सोबत 90ला 10वीला या शाळेमध्ये होते, तर या निमित्ताने की हे एक अॅल्युमिनी मीट आहे, म्हणजे एक आपण त्याला म्हणतो विद्यार्थी भेट म्हणतात त्याला, तर या निमित्ताने आपण एकत्र आलो. आणि आपल्याला ज्या आतापर्यंत शिक्षकांचं आपल्या मार्गदर्शन लाभलं आणि शाळेला आपल्या डेव्हलप केलं, अंबादास भाऊ झाले, भगवान चौधरी झाले, तर भगवान महाजन भाऊ झाले, तर यांनी पूर्वीची जी शाळा होती तिच्यापेक्षा खूपच काही रंगरूप बदललेलं आहे. आणि ह्या शाळेमध्ये आम्ही शिकलेलो आहे. त्याचप्रमाणे गुरुजनांबद्दल बोलायचं असलं तर गुरुजनांबद्दल खूप काही बोलता येईल आणि त्याला शब्दही अपूर्ण पडतील. तर गुरुजनांचं जर मी सांगू इच्छितो असं की गुरुजनांनी आम्हाला जे संस्कार दिले किंवा आम्हाला जे इथपर्यंत आणून सोडलं, तर हे सर्व गुरुजनांच्या उपकारामुळे किंवा त्यांच्या झालेल्या शिकवणीमुळे किंवा त्यांच्या आम्हाला जे चांगले त्यांनी म्हणजे जीवनामध्ये योगदान दिलं आमच्यासाठी, त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. मी एक साधारण शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, येऊ तेथून शांताराम देवराम पाटील. मी इयत्ता 10वी झाल्यानंतर टायपिंग करून एक शैक्षणिक संस्थेत मी टायपिस्ट म्हणून लागलेलो होतो प्रतिभाताई पाटलांच्या. तर त्या तिथे मी साधारणतः 26 वर्ष नोकरी केली, 4 प्रमोशन घेतले, शेवटी अकाउंटंट म्हणून मी तिथून VRS घेऊन 2015 वकिली करतोय. आणि विशेष म्हणजे मी 10वी पास झाल्यानंतर इथून गेल्यानंतर MA BEd MPhil आणि LLB, तर हे मी पूर्ण शिक्षण माझ्या म्हणजे स्वबळावर केलेलं आहे. आणि यासाठी मला माझ्या प्रत्येक गुरुजनांचं की जे मला इथून ह्या शाळेपासून ते मला MPhilपर्यंत माझे जे गुरु होते डॉक्टर PD जगताप वगैरे, तर त्या सर्वांचं मी मोलाचं मार्गदर्शन लाभल्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे गुरुजनांबद्दल सांगावं तेवढं खूपच कमी आहे. त्याच्यामुळे गुरुजनांचे सर्वांचे मी आभार मानतो. तसेच स्वस्ता चालकांनी ही जी संधी उपलब्ध करून दिली त्यांचेही मी आभार मानतो. लोणवाडी का? हा लोणवाडी. मी श्रीराम समाजा नाटक राहणार लोणवाडी. हा शेंडी होतीच ना, बोलवलं शेंडी. मी खेमराज रामचंद्र घाटे. मी येवतीवरून शाळेला येत होतो. आनंदा रामू पाटील यांचा नातू, माझे आजोबा होते ते, आणि मला मामा नसल्यामुळे माझे मावशे तिथं घरजाबाई होते, मी त्यांच्याकडे राहत होतो. तिथून मी इथं शाळेला येत होतो. आणि मी शाळेत असताना मला पांढरे सरांनी मी बोलावणं आल्याशिवाय येणार नाही हा एक पात्री प्रयोग करायसाठी दिला होता. पण मी इथं येऊन म्हणजे असा मंचावर आलो एक पात्री प्रयोग करायला आणि माझ्या तोंडातून शब्दच निघाले होते, रडायला लागलो आणि निघून गेलो. मग सर माझ्या जवळ आले, मला म्हणत सर म्हणत घाटे तू असं कर आता म्हणू नको लागलं होतं, पण पुढच्या वेळेस आणखी आपल्या काही गॅदरिंगचा कार्यक्रम झाला की तुला वेगळा एक मी काही देईल भाषण वगैरे,
ते करतो आणि तुझं स्टेज डेअरिंग पक्क झालं पाहिजे म्हणून मी मग नंतर करत राहिलो असे भाषणं वगैरे सगळे पहिल्यापासूनच करायचो. गटात खुद खाली स्थित जामल्या मी सर्व गुरु वर्यांचे अत्यंत आभारी आहे मी आणि त्यांनी आमच्या काही मित्रमंडळी पांढरे पडला तर पहिल्याच म्हणायचो त्यांनी सला दोन तीन वेळ भरपूर फोन केले म्हटलं येईल बा तर कारण गेलं म्हटलं तसा मी काही मोठा व्यक्ती नाही आहे मी साधारण व्यक्तिमत्व आहे बाकी बहुतेक लोकांना माहिती आहे की मी कोण काय कसा आहे एवढं बोलू पाहतो जय हिंद जय महाराज. सन्माननीय व्यासपीठ मी लोणवाडी गावचा दिनकर लिंबोडकर 24 वर्षापासून वरमगाव येथे सर्विस करत आहे. आमचे जे इथे शिक्षक वर्ग जमलेले आहेत रोज स्टेजवर बोलली सवय आहे पाहता ते चेहरे पाहून कारण त्यांचा तो रुबाब उसमे सरांचं मराठी पांढऱ्या सरांचं ते गणित बरोबर आहे बारे सरांचं ते खेळ कबड्डी आणि उंबरकर सरांचे ते इतिहास ऍक्शन वगैरे ते सर्व आठवत आहेत आणि त्यामुळे आता शब्द काही आठवत नाही त्यामुळे शांत बसतो. शिवाजी भगवान पाडेल राहणार बेटावत हल्ली मुक्काम बेटावत एक शेतकरी माणूस आहे राणा बेटा माझं नाव ओंकारेश्वर भागवत पाटील उर्फ गोपाळ पाटील मी मुंबई येथे परेल एस टी डेपो मध्ये कार्यरत आहे. मी सुपुळू ओंकार कोडी बेटावत खुर्द हल्ली मुक्काम दामने मी बोधवला राजो फटल्याच्या दुकाने धरमचंद मुद्रा किवसरा जीवनी सोना शेळके मुक्का बोस सुरवाडा. परंतु मी या शाळेमध्ये 1984 पासून आलो पण अजून काही गेलो नाही शाळेमध्ये गोविंद मातळे राहणार बेळगावत खुर्द स्मिता भगवानदास आगीवाल होत आणि सासरचं नाव स्मिता परेश महेश जवळ मी भरगावला राहते. माझं माहेरचं नाव जानकी भगवान परदेशी आणि सासरचं नाव माझं तिकडे नाव बदललं वर्षा भरतसिंग राजपूत. माझे दोन कंपनी आहे युनिट आहे पॉलिप्रॉपलिनचे वाळूजला आणि मोठा मुलगा माझा आर्किटेक्ट आहे मुलगी युकेला आहे माझी वारविकला बीएससी इकॉनॉमिक्स फायनान्समध्ये जॉब करते आणि मुलगा माझा एक छोटा बीकेसीला आहे बॉम्बेला तो बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स करायला आहे आता फायनलला आहे तो आणि माझं सगळं व्यवस्थित चालू. सभी दोस्तों को नमन करती हूँ मैं सब कैसे हो पता नहीं मुझे मैं बहुत अच्छी हूँ और सब हाल में सब बहुत अच्छे होंगे और सबने मुझे पहचाना होगा शायद मुझे ऐसी लगता है कि मुझे सबने पहचाना होगा. मेरा नाम धनवंती राजकुमार राका अभी धनवंती कल्पेश जी चौधरी धुलिया में रहती हूँ. मेरा एक हीरो का शोरूम है हुंडई का शोरूम है केबल का फैक्ट्री है और अभी 22,000 स्क्वायर फीट में लग्जाइल करके शोरूम स्टार्ट किया है और घर पे बुटीक भी चलाती हूँ और वापस से घर का पूरा देखती भी हूँ मैं और एक बार कभी धुलिया सब लोग आए तो एक विजिट करिए घर पे भी आइएगा शोरूम पे भी विजिट करिएगा. एक एमटेक हो गई है स्ट्रक्चरल इंजीनियर है गोल्ड मेडलिस्ट है 2 नंबर की गुड़िया सीए हो गई और 3 नंबर का लड़का है जो बीएमएस कर रहा है. मला आता धरंगावला दिलेला आहे सुरंदा शरद पाटील माझं ब्युटी पार्लर आहे मला 2 मुलं आहे माझा मुलगा इंजिनियर झालेला आहे आणि मुलगी एमएससी आयटी झालेली माझं ब्युटी पार्लर येते तर आणि मला एक सरांना सांगायचं आहे की आज माझे गुरुवरे इथे जमलेले आहे हे आमच्यासाठी आज गुरु पौर्णिमा आहे ह्याची देही ह्याची डोळा आज खरंच सरांना बघून खूप खूप आम्हाला कसं तरी होत आहे त्यांच्यापासून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आणि त्यांचे संस्कार आम्हाला इथपर्यंत नेऊन पोहोचवलं त्यांच्या संस्कारांनी की आम्ही आमचा संसार जो आहे तो खूप सुखात आनंदात आणि सगळं ऍडजस्टमेंट करून आम्ही संसार करत आहात हे सरांचा सरांचा आशीर्वाद आहे. आमचा नमस्कार माझ्या मित्रमंडळीला खूप खूप भेटी फक्त मला तसे सगळेच ओळखतात ते प्रश्नच नाही आहे त्याच्यात फक्त माझं इतकंच म्हणणं आहे की या शाळेतून
आम्ही खूप त्रास दिला या शाळेला, पण या शाळेने आम्हाला असं घडवलं जसं खूप रेती असते आणि त्यात कुठेतरी खेळ असतो आणि चुंबक येऊन आम्हाला त्या रेतीतून, तसं आम्ही आमचं नंतरचं आयुष्य त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर पुढचं वाढवले. सर्वांना नमस्कार. माझं नाव कल्पना वसंत चौधरी आणि सासरचं नाव कल्पना वासुदेव सोनगिरे. आणि हा सर्वप्रथम महाकार्यक्रम आयोजित केला तो प्रवीणमुळे झाला शक्य, त्याचे अभिनंदन. प्रवीणमुळेच झालं शक्य, सर्वांची ओळख वगैरे प्रवीणमुळेच झाली. नमस्कार. माझं नाव लग्नाच्या आधीचं सविता शामराव पाटील, लग्नानंतरचं माझं नाव संगीता एकनाथ बिचारे. म्हणते बिचारे नाही आहे, खरोखरच बिचारे नाही आहे, नाही बिचारे 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 नाही बिचारे. सर्वप्रथम प्रवीणचा आणि सर्व गुरुजनांचा की त्यांना आपला हा सहयोग घडून आला की आपण इथे सर्वजण जमलो. मला तर आज हा आपला 10वा सेंडअपचाच दिवस आठवतोय. सर्व गुरुजनांना इतकं चांगलं मार्गदर्शन केलं की आपण आपल्या संसारात काहीतरी करू शकतोय. मला दोन मुलं आहे, एक मुलगा माझा मोठा BSc झालाय, ITI केलाय आता आणि नुकतंच त्याचं 6 जुलैला त्याचं लग्न झालं. आणि लहान मुलगा माझा पुण्याला आहे, इंजिनिअरिंग केलेलं आणि आता ITचे क्लास करतोय. आणि मी सरांना आपल्यावर काहीतरी संस्कार टाकले आहे, शिकवलं आहे. माझ्या घरच्यांची इच्छा नव्हती तरी मी कसं तरी करून घरचं ऍडजस्टमेंट करून घरचं सर्व कुटुंब घरांची इच्छा नव्हती, पण मी म्हटलं की मी तुमचे घरचे सर्व कामं करते, तुमचं घर संसारही सांभाळते, मुलंही सांभाळते, शिक्षणही करते, पण मला स्त्री शक्ती स्त्री सक्षमीकरण करण्यासाठी काहीतरी माझी इच्छा आहे. पहिल्यापासून कॉलेजला शाळेत असतानाच माझी इच्छा आहे, तेवढी माझी इच्छा पूर्ण करू द्या. तुम्ही स्त्री सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे, म्हणजे मी गटासाठी बचत गटासाठी काम करते आणि मी जाऊ CRP म्हणून माझं पद माझ्याकडे आहे. साष्टांग नमस्कार. प्रणाम. मी खूप लवकर शाळा सोडली, 9 असताना माझं लग्न झालं त्यावेळी मी शाळा सोडली. मी लोणवाडीची आशा रुग्ण घुसारी आणि आता सध्या नाशिकला असते. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. एक मुली माझी टीचर आहे शिलवड हाय स्कूलला, ती येते इथं. तिने मला सांगितलं फर्स्ट टाईम कारण इथं 10वीच्या यायला, तर मला खूप आनंद झाला. आणि तिला पण सर भेटले होते इथं, तर मला खूप आनंद झाला. माझं खूप मी खूप स्ट्रगल केलं माझ्या जीवनामध्ये, कारण मी सिंगल आहे, माझ्या मिस्टर 12 वर्षापूर्वी एक्सपायर झाले आणि माझा मुलगा आता इंजिनिअरच्या थर्डला आहे. आता सर्व व्यवस्थित आहे, मी सर्व हँडल केलं. माझा मुलगा मला म्हणतो कमी शिकलेली आहे तरी, पण तू असं वाटत नाही की तू एवढी 9वी शिकलेली आहे म्हणून. तर तेव्हा मला सरांची आठवण येते की आम्हाला हे सरांनी शिकवून दिलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत इथं आहे. सुनंदा प्रकाश इथे आणि घरचे नाव सुनंदा नाही, माहेरचे नाव सुनंदा नाव दवन घे, काय ते नाव घ्यायचे घरी आता घरचेच नाव घेतलं आता. म्हणजे माहेरचे नाव सुनंदा रामा दवंगे आणि आता सासरचे नाव सुरंदा प्रकाश दुके. मला 2 मुली आहे आणि 1 मुलगा आहे. आम्ही पण शेती म्हणजे शेती आहे पण सुखी आहे. मुली आहे मला, 1 मुलगा आहे. नमस्कार. माझं मायचं नाव शारदा रामकृष्ण भाविकर, सासरचं नाव शारदा रतिराम सावकारे. मला 1 मुलगा 1 मुलगी, 1 मुलगी पुण्याला इन्फोसिसला आहे, मुलगा इथिकल हॅकिंगचे कोर्स करून इन्व्हेस्टिगेटर म्हणून इन्शुरन्स मध्ये कंपनी. एक नातू आणि 1 नात. माहेरचं सासरचं रेखा राजेंद्र राजपूत. मी शेतीच करते आणि सुखी आहे. नमस्कार. मी लता भुसारी लोणवाडी आणि आता माझं नाव लता पाटील, मी मलकापूरला राहते. मला 2 मुलं आहेत, मुलगा फार्मसिस्ट आहे नाशिकला जॉबला आहे आणि मुलगी पण BFarmच्या लास्ट इयरला आहे. ज्यांनी हा कार्यक्रम घडवला आहे पांढरे, माझ्या अंदाजी त्याचा पण सत्कार व्हायला पाहिजे. ओके.
आदरणीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे माझे सर्व माजी सहकारी माजी सहकारी आणि 1990 दहावीच्या बॅचचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, तुमच्याप्रमाणेच असंख्य विद्यार्थी आमच्या सर्वांच्याच हातून गेलेले आहेत. 1973 मी या शाळेमध्ये लागलो, त्यावेळेपासून तर 2012 मी रिटायर झालो, तोपर्यंत असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे या शाळेतून गेलेले आहे. आणि आज तुम्ही तुमचा परिचय ज्याप्रमाणे दिला, तसं आधी जे काही कार्यक्रम झाले त्या सगळ्यांनी आपापला परिचय त्यावेळेला दिला होता. तर या शाळेमध्ये आम्ही सर्वांनी तुम्हाला हे जे तुमचं पुढचं आयुष्य होतं, आता तुम्ही प्रत्येकाने सांगितलं आम्ही काय करतो वगैरे, तर त्याप्रमाणे हे तुमचं सगळं आयुष्य सुखामध्ये जावं, तुम्हाला चांगल्या प्रकारच्या दिशा मिळाव्या, यासाठी त्यावेळेला जे जे करता आलं ते आम्ही सगळ्यांनी त्यावेळी केलेलं असेल. त्या दरम्यान हे सगळं करत असताना तुम्हाला शिक्षाही केली, आम्ही सगळ्या प्रकारच्या शिक्षेचा वापर केला आणि हे सगळं त्यासाठीच केलं, प्रेमापोटीच केलं, किंवा तुम्ही सगळे भविष्यामध्ये सुखामध्ये राहिले पाहिजे आणि काहीतरी तुम्ही भविष्यामध्ये केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही पुढच्या तुमच्या पिढीला मार्गदर्शन करू शकाल, अशा प्रकारचे त्यावेळेला मार्गदर्शन आम्ही सर्वांनी केलं. एवढं बोलून माझी दोन शब्द. अच्छा, गेट टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे सचिव श्री भगवानभाऊ महाजन, उपाध्यक्ष अंबाजी चौधरी, आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय पांढरे सर, सरांची वेळ कधीची भेट घ्यायची होती पण आज पाहा योग आला, अण्णा तुम्ही स्वतः इथे झाले आहे, विद्यमान मुख्याध्यापक माझे मित्र केर पाटील सर, पर्यवेक्षक पाहुणे आमचे कोडी सर, माजी मुख्याध्यापक बारी सर, माझे सर्व सहकारी, विशेष करून के पी पाटील म्हणजे नॉट आउट 75 सरकारी योजना घेता येतात हा फुकटमध्ये, हा प्रवास फ्रीमध्ये. आणि 1990 बॅच सर्व माझे, तुम्हाला सर्वांना असे जर भेटले असते तुम्ही शिंगाई म्हणजे इंडिव्हिज्युअल जर भेटले असते तो ओळखीचा प्रॉब्लेम आला असता, पण आज ग्रुपमध्ये आले तुम्ही आणि ती यादी पण घेतली. मी आता काही कार्यक्रम असला तुमची यादी आहे माझ्याकडे. कार्यक्रम असता म्हणजे काय गेल्या, हा तुमच्या सारखाच माझा परिचय, मला 2 मुली 1 मुलगा आहे. मुलीचं लग्न झालं 20 मेला, जर ही यादी असती अगोदर तर सर्वांना आमंत्रित केलं असतं मी, पण सेकंड डॉटर इज देअर, दुसरी 12वी सायन्सला आहे, त्यावेळेस सीमा तुझा तेवढा अधिकार आहे, पण दुसरी मुलगी येतो ना त्यावेळेस बघू आपण. नाही नाही फर्स्ट काय शकत असो मित्र, आता पहिले इथं जेवण करून घ्या काय ते पाहू. जेव्हा विषय कळला शिमाला एकदा येऊतीला जातात ना, शिमाला आमंत्रित केलं जेव्हा आठवत ना, लग्न करी जाय मेरे घर को बोलायचं पहिले. आणि मला वाटते शांताराम त्याला साक्षीदार आहे, भजे गेले इतके भजे खाल्ले शिमांच्या दिवशीचे. असो मित्र, विद्यार्थी मित्र, तुम्ही आजही तितकेच असेल असेच लहान वाटता मला जेव्हा 1990 ला होते. काही काही मुलं म्हणजे सगळेच चांगले होते, पण काही काही होते बदमाश याच्यामध्ये. नाही नाही नाही, आताच चांगला विद्यार्थी होता, सगळेच चांगले विद्यार्थी, सगळेच चांगले
हाँ गोपाळ का गोपाळ वॉलीबॉल प्लेयर आमच्या बरोबर आता तो मुंबईला गेला चांगला झाला. त्या मुलींनी परिचय दिला पण एकही मुलगा असं सांगितलं की मेरे सासू जशी आहे की माझे सासू जशी आहे. गेट टुगेदर कार्यक्रम 1990 बॅचचे अध्यक्ष आपल्या जामठी एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय भगवान भाऊ महाजन, उपाध्यक्ष अंबादास भाऊ चौधरी, प्रमुख पाहुणे आमचे गुरुवर्य अण्णासाहेब पांढरे सर, कविवर्य पांढरे सर आणि या विद्यालयाचे प्राचार्य माझे सहकारी मित्र के आर पाटील सर, पर्यवेक्षक कोळी सर, सेवानिवृत्त सेवानिवृत्त हा शब्द तायडे सरांना खटकतो तर माझे सहकारी मित्र म्हणतो मी तर तायडे सर, त्याचप्रमाणे धांडे सर, महाजन सर, या ठिकाणी उंबरकर सर, दांडगे सर अजून सर्व्हिसमध्ये आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे दांडगे सरांचं हे शेवटचं वर्ष आहे. त्यांची रिटायरमेंट मला वाटतं काहीतरी जून जुलैमध्ये आहे. तर यावर्षी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे संगीत टीचर, फिजिकल टीचर, ऑलराऊंड म्हटलं तरी चालेल सरदे सर हे या ठिकाणी भजनी मंडळातही राहतातच. त्याचप्रमाणे आमचे भाऊसाहेब आहिर भाऊसाहेब, के पी पाटील आमचे चांगो, त्याचप्रमाणे सुधाकर गाळे असे रिटायर झालेले आमच्यासोबत. कारण जवळपास तुमची बॅच म्हटली म्हणजे 1986-87 पासून मी पाहतोय तुम्हाला, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही 7वी-8वीमध्ये होता काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे, हा तेव्हापासून मी बघत आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या शाळेमध्ये वेगवेगळ्या गाऊन वेगवेगळ्या खेळावरून तुम्ही शाळेमध्ये येत होतात. आता बऱ्याचशा या ठिकाणी ठाकरेने सुद्धा सांगितलं तंदुरुस्त, पण विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्हाला मी रागवलं असेल, त्यावेळेस शिक्षाही केली आहे तुम्हाला. परंतु त्याच्या मागचा उद्देश एकच होता की ग्रामीण भागातले विद्यार्थी, मी सुद्धा ग्रामीण भागातलाच होतो, तर तुम्ही कुठेतरी पुढे गेले पाहिजे, तुम्ही शिकले पाहिजे काहीतरी. आणि गावाचं नाव, आई वडिलांचं नाव, शाळेचं नाव, गुरुजनांचं नाव निघालं पाहिजे. त्याचबरोबर तिथे या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहून तुम्ही या ठिकाणी एकमेकांच्या भेटीगाठी आज घेणार आहात आणि माझ्याकडून ओझं टाकून दिलं गेलेलं आहे किंवा मार्गदर्शन केलं पाहिजे. मार्गदर्शन काही करणार नाही, मार्गदर्शन करण्यासारखं तुमचंही वय नाही आहे आता. असं म्हणतात किंवा वडिलांचा बूट मुलाच्या पायात बसायला लागला की तो मित्र होतो. आता तुमचे बूट आमच्या पायात ढिलेवून राहिलेले तुम्हाला काय मार्गदर्शन करणार. साधारणपणे 50 येत तुम्ही, आम्ही 65-75 दरम्यान इथे आलेले जे लोक आहे सेवानिवृत्त, पाहिजे सर सेवानिवृत्तीला सेवानिवृत्त म्हटलं तर काही गैरवाजी नाही आहे. सेवानिवृत्ती नंतर वयाचे फायदे बरेच आहे ना, तिकीट भेटतं ना. 75 झाले की एकदम फल. तर असं सगळं खिळीमिळीचं वातावरण, भाषण बिषण काही करणार नाही, मनोगत व्यक्त करतोय. या ठिकाणी आवर्जून आठवणीने आम्हाला या ठिकाणी बोलवलं म्हणून तुमच्या बॅचचे शिकवणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीने तुमच्या या स्नेह मेळाव्याचे आयोजक जे त्यांना मी धन्यवाद देतो. या निमित्तानं तुमच्याशी इतकूस करण्याची संधी मला मिळालेली आहे. बरेच जण तुम्ही एकमेकाला आणि आम्हालाही बऱ्याच दिवसानंतर भेटतात. काहींमध्ये काहींमध्ये काय जवळजवळ सगळ्यांमध्ये बरेच बदल झालेले दिसत आहे. आनंदाची गोष्ट आहे. तुमचं या ठिकाणी जे परिचय तुम्ही दिला त्या परिचयामधून
सर्वजण आनंदात आहेत, सुखात आहेत. सीमा रडली पण तिचे आनंद सुरू होते. त्याच्यामुळे काळजी करायची काही कारण नाही आहे. मला खूप आनंद वाटला की या ठिकाणी जमलेले सर्व लोक जे आहेत वैयक्तिक ज्याचे त्याच्या प्रपंचामध्ये त्याच्या त्याच्या संसारामध्ये अगदी आनंदात असल्यासारखं दिसतंय आणि आनंदी आहात. आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या सोबत आहेत. आता उलट तुमच्या शुभेच्छांची आम्हाला गरज आहे. मध्यंतरी एनजिओप्लास्टी एनजिओग्राफी बीबी त्याची काही फिकर करत नाही. तीन चार न घ्या मी एनजिओप्लास्टीवाले. पण काय म्हणतो आपण की पुण्य पळालं आहे तर आमचं पुण्य पळायला आलं. तब्येती ठाणे याचबरोबर दुसऱ्या एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. तुमच्या परिवारातले संस्थेच्या परिवारातले शाळेच्या सर्व कर्मचारी वर्गातल्या परिवारातले काही लोक दिवंगत झालेले त्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या तर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही आपण प्रार्थना करतोय. त्याचबरोबर आत्ता मध्यंतरी दसरा येऊन गेलेला आहे सीमोल्लंघन. त्या दसऱ्याच्या निमित्तानं इथल्या सगळ्या आठवणी येतात. आज आपल्याला सहाय असं समजून तुम्ही दसऱ्याच्या जेव्हा आम्हाला भेटताय आम्ही तुम्हाला भेटतोय असं समजूया. लवकरच दिवाळी येणार आहे. दिवाळी सन्मुखा नाही तोटा वगैरे म्हटलं जातं. त्या दिवाळीसाठी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या परिवाराला उपस्थित सर्वांना मी शुभेच्छा देतो. तुमचे उर्वरित आयुष्य पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे जावो यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. नारायण महाजन राहणार जामती. कारण बऱ्याच लोकांना कदाचित माहिती नसेल कोरोना. मी मुर्जा इथला रहिवाशी आणि माझा व्यवसाय आहे शेती. माझा आवडता विषय पण शेतीच होता आणि परमेश्वर मला त्याच व्यवसायामध्ये इथे आतापर्यंत हे केलं आहे. मित्र सांगायची गोष्ट आहे की तुम्ही ज्या बेंचवर बसलेले आहे त्या बेंचवर आम्ही 1973 बसलेलो होतो. पण मला हा जो आज खुर्चीवर बसण्याचा जो सन्मान मिळाला आहे तो आपल्या गुरुजनांमुळे. तसं मी यांना अनेक वेळा सांगितलं की आपण अध्यक्ष आपल्या गुरुजनांनाच करा. पण हे भाऊंचे जे काय ठाकरे साहेबांची विनंती होती की नाही भाऊ तुम्ही झाले पाहिजे. मग पांडे सर माझे आमचे म्हणजे शिक्षक. मी तिघही माझ्या जीवनामध्ये तिघही क्षेत्रामध्ये काम माझ्या हातून झालेलं आहे. राजकारणामध्ये मी इथे 25 वर्ष ग्रामपंचायतमध्ये घेतलेलं. 2 वेळा सरपंच झालो या गावचा. गायत्री मंदिर झालं, साईनाथ मंदिर झालं, मारुती देवस्थान झालं. अशा ठिकाणी एक म्हणजे धार्मिक पण काम झालेलं आहे आणि एक सामाजिक म्हणून मी ज्या दिवसापासून या शाळेचा विद्यार्थी होतो आम्हाला भाऊ आम्ही पहिलीपासून 11वीपर्यंत बरोबर शिकलेलो आहे. लहानचे मोठे एका ठिकाणी झालो आहे. तेव्हापासून सांगतो की त्या या शाळेतनं ज्या टायमाला मी 11वी होऊन बाहेर निघालो तेव्हापासून म्हटलं तरी या शाळेतून मला आजपर्यंतचा पाऊल बाहेर गेला नाही. मी तेव्हापासून मध्यस्थ काही काळामध्ये 5-7 वर्षामध्ये संचालक म्हणून इथे राहिलो. परंतु पांढरे सर जोपर्यंत माझ्याकडे इथे होते तोपर्यंत माझे गुरुजन जे होते म्हणजे प्रत्येक या शाळा ओपनिंग झाली तेव्हापासूनचे पहिले वाईन पाटील म्हणून मुख्याध्यापक झाले अगोदरचे. तुम्हाला नसेल माहिती नाही. तर ते जर सोडले तर सहजेबाईंपासून तर रिटायरमेंटचं जे कार्यभार आहे तेव्हापासून तो माझ्याकडे आलेला आहे. त्यांचं जे हे करायचं असते प्रश्न असा आहे की मी त्या क्षेत्रात तिघही क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. पण मला जो आनंद विद्येचे सेवा करायची मिळते किंवा या शाळेमध्ये जे काम करायची मिळते त्याचा आनंद मी म्हणजे गायत्री मंदिरमध्ये करतो किंवा साईनाथ मंदिरमध्ये त्याच्यापेक्षा मी इथे जास्त सेवा करतो आणि वेळ देऊन काम करायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी जमलेले SSC चे सर्व विद्यार्थी यांनी या ठिकाणी आज जो त्यांच्या बॅचचा स्नेहमेळा आयोजित केला या छोटेखानी समारंभाचे अध्यक्ष
आदरणीय भगवान भाऊ महाजन की जाताच आपली सर्वांची रजा घेऊन निघालेले आहेत, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय अंबादास भाऊ चौधरी, तुम्हा आपला सर्वांचं आदराचं स्थान श्रद्धास्थान या विद्यालयाचे माझे प्राचार्य आदरणीय पांढरे सर, बारी सर, तायडे सर, आणि तुमच्या वेळेस तुम्हाला अध्यापन करण्यासाठी असलेले परंतु आज सेवानिवृत्त झालेले या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सेवानिवृत्त सर्व सहकारी आणि आज माझ्यासोबत जे काम करत आहेत असे माझे विद्यमान सहकारी आणि तुम्ही सर्व जरी 50 वर्षाचे असलात तरी मुलांनो आणि मुलींनो, खरं म्हणजे मला बोलायलाच थोडं कसं ऑकवर्ड होतंय जरा. परिचय मनोगत अगोदर झाला परंतु आपले पांढरे अण्णा बरेच बोलून गेलेत, अध्यक्षांचं भाषण झालं, त्याच्यानंतर तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं. ठीक आहे, तरी शेवटी का होईना, परंतु विद्यमान मुख्याध्यापक म्हणून मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी विद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीने अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. आणि माझं थोडं कन्फ्युजन झालेलं आहे, तुम्ही मार्च 90 दहावीची परीक्षा दिली होती की मार्च 91 90 असं आहे भारी सर ते. सरांनी मला जरा कन्फ्युजनमध्ये टाकलं, कारण मी एकूण एक बॅच बरोबर ओळखतो. जेव्हा 10वीचा निकाल घेऊन तुमचं या विद्यालयातून गमन झालं, त्या वर्षी आमचं आगमन झालं. मित्रांनो, जरी मी व्यक्तिशः तुम्हाला अध्यापनाला नव्हतो तरी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मात्र मी ओळखतो. हा, मुलं आहेत माझ्याकडे आता तुमचे सर्व. सरांनी सांगितलं, पांढरे सरांनी, की काय एनजीओप्लास्टीच्या आम्ही 2-3 नग आहोत, तसं आता विद्यमान परिस्थितीत आम्ही डायबिटीज बीपीचे चांगले 4-5 नग आहोत. परंतु शेवटच्या दिवसापर्यंत गोळ्या घेऊन का होईना तब्येत चांगली ठेवायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या गुरुजनांबद्दल, या विद्यालयाच्या बद्दल खूप चांगली कृतज्ञता व्यक्त केली आणि खरंच तुमच्यामध्ये खूप चांगले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मला दिसलेत. मित्रांनो, चांगले शिक्षक मिळण्यासाठी विद्यार्थ्याला नशीब लागतं. चांगले शिक्षक मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचं नशीब लागतं आणि चांगले विद्यार्थी मिळण्यासाठी शिक्षकांच्या कुंडलीत योग असावा लागतो. या दोन्ही गोष्टी मला वाटतं या ठिकाणी आज जुळून आलेल्या आहेत, कारण तुमची प्रगती, तुमचं बोलणं, तुमचे विचार पाहून तुम्ही खरंच खूप चांगले विद्यार्थी आहात, म्हणून तुमच्या शिक्षकांच्या कुंडलीमध्ये सुद्धा चांगला योग होता चांगले विद्यार्थी भेटण्याचा. पण देगा देवा त्वची आठवणीचा ठेवा या उक्तीप्रमाणे चिनकाबाई सखाराम महाजन महाविद्यालयाचे 1990 ही बॅच पुनश्च 32 वर्षानंतर जामठी येथील चिनकाबाई सखाराम महाजन विद्यालयामध्ये पुनश्च गेट टुगेदर या कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि खरोखर 32 वर्षानंतर त्यांचं लहानपण काय होतं ते त्यांनी पुन्हा अनुभवलं. या शाळेमध्ये त्यांनी आज गेट टुगेदर ठेवून त्यांचे आजी माजी शिक्षक कर्मचारी रुंद आणि इतर शिक्षकोत्तर कर्मचारी या सर्वांचा त्यांनी सत्कार केला आणि सर्वांची छोटी थोडीफार का होईना ओळख करून दिली आणि ते पुनश्च लहानपण जगले आणि एक स्नेह संमेलन, एक स्नेहमिलन आणि एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्रवीण गावंडे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर.
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.